free fall next bit from the topic work and energy so what is free fall if we release an object from a height it gets pulled towards the earth because of the gravitational force an object falling solely under the influence of gravitational force said to be in free fall or to be falling freely the ekhada object upon height varna manji unchi khali त्यावेळेस अर्थ जे आहे पृथ्वीद्वारे ती खेचली जाते म्हणजेच त्या ऑब्जेक्टवरती एक ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वीय बल त्या ऑब्जेक्टवरती प्रयुक्त होतो तर ॲन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली पडत असतो म्हणजे खालच्या दिशेने वरतून खाली पडत असतो त्यावेळेस त्या प्रोसेसला आपण फ्री फॉल असे म्हणतो

एका विशिष्ट हाईटवरनं आपण खाली सोडतोय तर या ऑब्जेक्टची खाली येत असताना वेगवेगळ्या पोजिशन अस पोजिशनवर असणारी पोटेन्शियल आणि कायनॅटिक एनर्जी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची नव सीयर ॲज शोन इन फिगर या ठिकाणी जी फिगर दाखवलेली आहे त्या पद्धतीने ॲज शोन इन फिगर द पॉईंट ए इज ॲट हाईट यच फ्रॉम द ग्राउंड लेट द पॉईंट बी ॲट अ डिस्टन्स एक्स व्हर्टिकली बिलो ए लेट सी बी द पॉइंट ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो ए अँड बी लेटेस्ट कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट ए कॉमापी अँड सी समजा एक ऑब्जेक्ट हॅव्हिंग एम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे हाईट एच या ठिकाणी हाईट एच दाखवलेली आहे ग्राउंड सरफेसपासनं ए या पोझिशनवर ठेवलेला आहे हाईट एच आहे या ठिकाणी असलेली त्या ऑब्जेक्टची कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी वी हॅव टू कॅल्क्युलेट जावेस तो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी तो खाली पडतोय त्यावेळेस बी या पॉईंटवरती असलेली टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायची वेन इट इज ॲट हाईट एक्स बिलो द ए आणि सी हा पॉईंट काय आहे ग्राउंड सरफेसचा ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट पूर्णतः खाली पडतो जमिनीवर पडतो त्यावेळेस त्याची असलेली टोटल एनर्जी फाईंड आउट करायची नाव सीयर स्टुडंट फर्स्टली वेन द ऑब्जेक्ट इज ॲट स्टेशनरी ॲट ए इट्स अ इनिशियल विलॉसिटी इज यू ज्यास ऑब्जेक्ट हा ए या पोजिशनला होता वेस तो इनिशियली स्टेशनरी होता कमी इतने इन इनिशियल विलॉसिटी इतने जीरो मीटर पर सेकंड कैलक्युलेट करना एंड हाइट यच है सो फॉर कैलक्युलेटिंग द कानेटिक एनर्जी वी आर हैविंग फॉर्म्युला एम इन टू व्ही स्क्वेयर यू स्क्र वी आर यूजिंग बिकॉज इनिशियली इट इज एट रेस्ट सो कायनेटिक एनर्जी बिकम्स जीरो एज एन ऑब्जेक्ट इज प्रेजेंट एट हाइट एच सो पोटेंशियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इज पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू एम इन टू जी एम टू So, total energy of an object is kinetic energy plus potential energy, kinetic energy 0, potential energy mgh. So, total energy of an object is m into g into h. Let the velocity of the object v be when it reaches at the point b, having fallen through distance x. So, u is equal to 0, s is equal to x, and a into a is equal to g.

ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा बी या हाईटवर होता त्यावेळेस त्याची हाईट ही एच मायनस म्हणजे टोटल तो हाईटमधून ही एक्स एवढी हाईट माय मायनस केली तर तो एच एक मायनस एक्स एवढा ग्राउंड सरफेसवरती तो होता सो पोटॅन्शियल एनर्जी बिकम्स एम इंटू जी इंटू एच एच इज एच मायनस एक्स सो सॉल दिस ब्रॅक ब्रॅकेट एम जी एच एम जी मायनस मायनस एम जी एक्स सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीज एम जी एक्स पोटॅन्शियल एनर्जी एम जी एच मायनस एम जी एक्स इयर एम जी एक्स अँड मायनस एम जी एक्स गेट कॅन्सल्स त्याच्यामुळे रिमेनिंग काय राहतं टोटल एनर्जीज एम इंटू जी इंटू एच नाव नेक्स्ट लेट द विलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट व्ही सी वेन इट रिचेस ऑन द ग्राउंड नियर द पॉईंट सी ज्यावेळेस तो ग्राउंडवर पडतो खाली पडतो जमिनीवर त्यावेळेस त्याची एनर्जी किती असते u is equal to 0 stationary when it's stationary when it fall then it completes it covers total distance h and a is equal to g acceleration due to gravity now by using newton's third equation of motion v c square is equal to 0 plus 2 into g into h so kinetic energy half mvc square we get v c square value 2 gh so replace it by 2 gh now we get kinetic energy is equal to m into g into h द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ॲट पॉईंट सी झिरो आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे ऑब्जेक्ट हा कम्प्लिटली ग्राउंड सरफेसवर आला त्याच्यामुळे एच इज इक्वल टू झिरो येणार सो पोटॅन्शियल एनर्जी काय येईल इकडे एम एन टू जे इन टू व्हॅल्यू झिरो असल्यामुळे टोटल व्हॅल्यू ही झिरो राहील सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनॅटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी सो टोटल एनर्जी यूजस एम एन टू जे टू एच From the equation 1, 2, and 3, that the total energy of the object is the same at the three points ABC. So student path mm -hmm. ABC point. Total energy हो, object same. होती. Thus, every object has potential energy when it is at height above the ground. When it is at height above the ground, and it keeps getting converted to the kinetic energy as the object falls towards the ground. त्याच्यामुळे ज्यावेळेस कोणताही ऑब्जेक्ट एखाद्या हाईटवरती असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते पण ज्यावेळेस तो फ्रीली फॉल होतो ग्राउंड सरफेसवरती देन दिस पोटॅन्शियल एनर्जी स्टार्ट टू कन्वर्टेन टू द कायनॅटिक एनर्जी ऑन रिचिंग द ग्राउंड पॉईंट सी ऑल पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू द कायनॅटिक एनर्जी बट एनी पॉईंट ड्युरिंग द फ्री फॉल टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट सो टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी For all the point, total energy at A, mgh, total energy at B, mgh, and total energy at C, mgh. That means at every point from the height during free fall, total energy of an object remains constant here. So, student, we have completed this point free fall.